पनवेल तालुक्यामध्ये सोमवारी 205 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील 146 तर ग्रामीण भागातील 59 रुग्णांचा समावेश आहे. आज दिलासादायक बातमी म्हणजे आज तब्बल 216 रुग्णांनी कोरोनावर मात करून बरे झालेत. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 181 तर ग्रामीण भागातील 35 रुग्णांचा समावेश आहे. तर आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. महापालिका क्षेत्रातील पनवेलमध्ये 38, कामोठ्यात 22, नवीन पनवेल येथे 28, कळंबोलीमध्ये 22, खारघरमध्ये 23, तळोजा येथे 13, तसेच आदई येथे 2, करंजाळे येथे 5, खेरणेमध्ये 2, कुंडेवहाळ येथे 4, सावळेमध्ये 3, सोमाटणे येथे 2, शिरडोनमध्ये 4, सुकापूरमध्ये 5, उलवे येथे 7, विचुंबे येथे 5, तर आपटे, आकुर्ली, बेलवली, भाताण, बोर्ले, भिंगार, भोकरपाडा, चिंद्रन, दिघाटी, केळवणे, खानावळे, कुडावे, गव्हाण, गिरवले, नेरे, मालेवाडी, पळसपे, पालेबुद्रुक, साई आणि वावंजे येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडलाय. तसेच आज तब्बल 216 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आलंय. यामध्ये महापालिका हद्दीतील पनवेलमध्ये 70, कळंबोलीत 18, कामोठेमध्ये 39, खारघर येथे 33, तळोजामध्ये 2, नवीन पनवेल 19, तर ग्रामीण भागातील आदई येथे 3, भोकरपाडामध्ये 2, करंजाडे येथे 3, कोळवाडी येथे 5, शेलगरमध्ये 4, साई येथे 4, सुकापूरमध्ये 3, उलवे येथे 4, तर आजुली, बेलपाडा, दिवटी, देवत, मुळसुंदे, पोयंजे आणि विचुंबे येथे प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आत्तापर्यंत महापालिका हद्दीमध्ये एकूण 1388 ॲक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण असून 2196 रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.